आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष फोनद्वारे मेसेजद्वारे दिल्या शुभेच्छा. कर्नाटकचे माजी मंत्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांचा 66वा वाढदिवस त्यांच्या पत्नी चक्रेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा आशाराणी पाटील यांचा 65वा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. माजी मंत्री पाटील हे बाहेरगावी असल्याने अनेकांनी पंकज पाटील व प्रीतम पाटील यांना भेट देऊन तर काहींनी पाटील यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत अध्यक्ष महादेवी पोवाडे यांच्या हस्ते सौ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांनी केले. यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील, कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनीता पाटील, शर्मिला पाटील, हौसाबाई कांबळे, मंगल नाईक, रेणुका कानडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कोगनोळी हायस्कूलच्या वतीने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले. प्राथमिक कृषी पत्तींच्या वतीने हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशांत पोवाडे, रामा वड्डर, शशी दिवटे, अनिल पाटील, बुद्धिराज घस्ते, अमर विटे, झाकीर नायकवडे यांच्या हस्ते निप्पाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी बाळासो कागले, युवराज कोळी, अनिल चौगुले, शिवाजी पाटील, मंगल वरुटे, रमेश शेटे, वीरेंद्र चौगुले, सलीम गडवाले, नेमगोंडा खोत, ए डी पाटील, रामचंद्र कागले, मुख्याध्यापक किरण नवाळे, नरसू पाटील, अक्काताई डुम, समीर मोमीन, दिलीप पाटील, संदीप डोंगळे, धनाजी पाटील, संजय गुरव, जहांगीर कमते, बापूसो पाटील आदींसह कोगनोळी, सुळगाव, मत्तिवडे, हंचिनाळ, सौंदलगा, अप्पाचीवाडी, कुर्ली, भाट, नांगनूर आदी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून व फोनवरून शुभेच्छा दिल्या. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.